नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे दोन टॉपिक पाहिलेले आहेत. कंपल्सरी आपल्या बोर्डाच्या परीक्षेत यावरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जातात. नवीन सिलेबस आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप याविषयी आपण नंतर चर्चा करणार आहोत दुसऱ्या लेक्चरला, जेणेकरून आत्ता आपण प्रॅक्टिकल आणि थिअरी या दोन्हीचे लेक्चर पाहिलेले आहेत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला बऱ्यापैकी सोडवता येतील किंवा तुमच्या पुस्तकामध्ये असतील, त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करा. सॉल्व केलेले प्रॉब्लेम आहेत, एक्झरसाईजमधले आहेत. मी इथे घेत असताना एक्झरसाईजमधले प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करून देतो आहे. स्वतः प्रयत्न करा, स्वतः प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला प्रॉब्लेम टॅली करता येणार नाही. तर हा झाला प्रॅक्टिकलचा भाग. आता यावर्षीपासून आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललेलं आहे. आत्तापर्यंत आपल्याला 5 ऑप्शन दिले जायचे आणि त्यापैकी आपण 3 सोडवत होतो, त्यामुळे 2 ऑप्शन तुम्हाला ऑरला टाकता येत होते. त्यामुळे जे सोपं असेल ते तुम्ही सोडत होता आणि जे अवघड असेल ते सोडून देतो. यावर्षी मात्र तसं होणार नाही. यावर्षी ऑब्जेक्टिव्हचे जे काही तुमचे प्रश्न असतील ते सर्व कंपल्सरी असणार आहेत. कोणते येतील त्याचंही स्ट्रक्चर आपल्याला माहीत नसणार आहे, कारण 8 ते 10 ऑब्जेक्टिव्ह जे टाईप आहेत त्या टाईपपैकी तुम्हाला 4 विचारले जातील आणि ते 4ही तुमचे कंपल्सरी असणार आहेत. आणि कोणते विचारले जातील हे आता आपण सांगू शकत नाही. त्यामुळे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आपल्याला यावर्षी काळजीपूर्वक सोडवावे लागणार आहेत. तर या ऑब्जेक्टिव्हमध्ये आतापर्यंत एकही टेस्ट आपली झालेली नाही किंवा गुगल टेस्ट आपण सोडवलेली नाही. आता आपली पहिली चाचणी असेल किंवा सत्र परीक्षा असेल, जर का वेळ पडली आपल्याला तर आपल्याला गुगल ऑनलाईनच घ्यावे लागणार आहे. त्याचा सराव म्हणून मी आजपासून तुम्हाला गुगल टेस्ट देणार आहे 20 मार्काची. ते तुम्ही प्रत्येक विषयाची तुम्हाला मिळेल, ते सोडवायचे आहे सर्वांनी. आणि ते सोडवून झाल्यानंतर त्याचा जो स्क्रीनशॉट आहे, तुम्हाला किती मार्क्स मिळाले, व्ह्यू स्कोर वरती क्लिक केल्यानंतर तुमचा स्कोर तुम्हाला कळेल. तो स्कोर किंवा त्याचे स्क्रीनशॉट काढलेला तुम्ही संबंधित तुमचा जो वर्ग असेल त्या वर्गशिक्षकांच्याकडे पाठवून द्यायचे, जेणेकरून तुमच्या मार्काची नोंद ठेवली जाईल आणि तुम्ही तुमच्या मार्काची नोंद ठेवायचे. जेणेकरून आता ठीक आहे, 20 मार्काची टेस्ट आहे ते आपण मार्किंग सिस्टीममध्ये घेणार नाही किंवा तुमच्या इव्हॅल्युएशनमध्ये घेणार नाही, ते तुमच्यासाठी आहे. पण जेव्हा चाचणी परीक्षा घेतली जाईल त्याचा मात्र आपल्याला रिझल्ट तयार करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना ही परीक्षा देणं गरजेचं आहे. परीक्षा एकदम देण्यापेक्षा सुरुवातीला आपण कशी परीक्षा असेल त्याविषयी माहिती मिळावी म्हणून 20-20 मार्काचे प्रत्येक विषयाचे टेस्ट आता आपण सुरू करणार आहोत. अकाउंटची टेस्ट यावेळेस तुम्हाला द्यायची आणि सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायचं आहे. जे विद्यार्थी टेस्ट सोडवणार नाहीत, आता मला व्ह्यूज बघायला मिळतात, काही विद्यार्थी काही लेक्चर तुम्ही बघताय काही लेक्चर बघतसुद्धा नाही, तर तसं करता कामा नये. सर्वांनी टेस्ट सोडवणं गरजेचं आहे आणि या सर्व ज्या ज्या मुलांनी टेस्ट सोडवलेली आहे अशाच मुलांचे फॉर्म भरले जातील. सर्वांनी काळजी घ्या आणि टेस्ट सोडवा. आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा पुढील अनसॉल्व प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 8, पेज नंबर 119, 119 पेजवरती तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 8 दिलेला आहे. जीवन ज्योती आर्ट सर्कल अ न्यूली एस्टॅब्लिश्ड कॉन्सर्न हॅज प्रेझेंटेड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. हा प्रॉब्लेम आपण सोडवणार आहोत. आता या अगोदरचे प्रॉब्लेम आणि या हा प्रॉब्लेम यामध्ये थोडंसं बदल आहे. या अगोदरचे प्रॉब्लेम तुमचे ऑलरेडी एक्झिस्ट होते, म्हणजे चालू व्यवसाय होते आणि त्याचा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट किंवा बॅलन्स शीट तयार करत होतो. त्यामुळे तुमचं ओपनिंग कॅपिटल किंवा कॅपिटल फंडची रक्कम तुम्हाला माहीत असणार, कॅश बॅलन्स तुम्हाला दिलेला असणार. तसं या ठिकाणी हा व्यवसाय तुम्ही सुरुवातीला चालू केला, याच वर्षी सुरू केलेला आहे. याच वर्षी जर का तुम्ही सुरू केलेला असेल तर पाठीमागल्या अमाऊंट तुमच्याकडे कोणते असणार नाही, म्हणजे कॅपिटल फंड तुमच्याकडे असणार नाही किंवा कॅश बॅलन्स किंवा बँकेचा बॅलन्स तुमच्याकडे असणार नाही. ज्या काय असतील त्या तुम्ही सुरुवातीला इन्व्हेस्ट केलेल्या ज्या अमाऊंट असतील किंवा जो काही खर्च असेल काही इन्कम असेल ते तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये घ्यावायचं आहे. आपल्या नेहमीप्रमाणेच आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे दोन स्टेटमेंट आपल्याला तयार करायचे आहे. लेफ्ट हँड साईड डेबिट, राईट हँड साईड क्रेडिट. हा अकाउंट आहे त्यामुळे आपण डेबिट क्रेडिट असं लिहिणार आहे. अकाउंट जर का असेल तर फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 असं लिहायचं आणि बॅलन्स शीट मात्र हे तुमचं स्टेटमेंट आहे, त्यामुळे त्याला फॉर द इयर एंडेड किंवा डेबिट क्रेडिट येणार नाही. तिथं ॲज ऑन 31 मार्च 2018 असेल यायचं. तर तुम्हाला जे प्रॉब्लेममध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट जो दिलेला आहे तो 2018 दिलेला आहे, 31 मार्च 2018. त्याच पद्धतीनं आपल्याला इथे इन्कम अँड एक्सपेंडिचरला आणि बॅलन्स शीटला ते डेट घ्यायचे. जसे अगोदर तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे रिसिप्ट अँड पेमेंट्सचं पोस्टिंग करत असताना रिसिप्ट साईडला जे तुम्हाला बॅलन्सेस दिलेले असतात किंवा ज्या जे अकाउंट दिलेले असतात
ते एक तर रेव्हेन्यू असतील किंवा कॅपिटल असतील. रेव्हेन्यू जर का असेल तर ते तुमचं इन्कमला येणार आहे, आणि कॅपिटल जर का असेल तर लायबिलिटी साईडला येणार आहे. आणि पेमेंट साईडला ज्या तुमच्या अमाऊंट किंवा बॅलन्सेस दिलेले असतील, जर का रेव्हेन्यू असतील तर एक्सपेंडिचरला येणार, आणि जर का कॅपिटल असेल तर असेट साईडला येणार. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे तुमचे असेट काय असेल, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, हे असेल तर तुमचं असेट साईडला येणार. ठीक आहे, आपण वन बाय वन पोस्टिंग करूया. सुरुवातीला रिसिप्ट साईड. रिसिप्ट साईडचं पोस्टिंग एक इन्कमला येईल, रेव्हेन्यू असेल तर इन्कमला, आणि कॅपिटल असेल तर लायबिलिटी साईडला. ठीक आहे, सर्वात आधी ॲडमिशन फीज. आता त्याच्या अगोदर ॲडजस्टमेंट कशा कशावरती दिलेली आहे त्याचा अगोदर अभ्यास करूया. कारण ॲडजस्टमेंट जर का असेल तर ती रक्कम आपल्याला इनर कॉलममध्ये लिहायची आहे, आणि त्यावरती ॲड किंवा लिस्ट करून किंवा त्यावरती प्रक्रिया करून ती रक्कम आपल्याला आउटर कॉलममध्ये घ्यायचं. म्हणजे काय आउटस्टँडिंग असेल, काय प्रिपेड असेल, हां, त्यावर त्यानुसार आपल्याला ते इफेक्ट देऊन ती रक्कम आउटर कॉलममध्ये येतात. ॲडजस्टमेंट ज्यावरती आहे ती रक्कम इनर कॉलममध्ये येण्यासाठी ॲडजस्टमेंट बघा कशावरती आहे ते टिकमार्क करून घ्या. फर्स्ट सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर ऑज रुपीज 5000. सबस्क्रिप्शनवरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे, त्यामुळे सबस्क्रिप्शनची रक्कम तुम्ही लिहिताना इनर कॉलममध्ये घ्यायची. नेक्स्ट डेप्रिशिएट फर्निचर ॲट द रेट 10% पर ॲनम. जे डेप्रिशिएशन ते फर्निचरवरती तुम्हाला कॅल्क्युलेट करा सांगेल, पण फर्निचरची रक्कम लिहित असताना इनर कॉलममध्ये घ्यायची. फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज अँड 50% ऑफ डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. आणि ॲडमिशन फीज आणि डोनेशन यावरती सुद्धा ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्यामुळे ह्या रकमासुद्धा आपल्याला काय करायचे आहेत इनर कॉलममध्ये घ्यावायचे. ठीक आहे, आता सुरुवातीला आपण रिसिप्ट साईडचं पोस्टिंग करूया. रिसिप्ट साईडला सुरुवातीला दिले बघा टू ॲडमिशन फीज दिलेलं आहे. आता या ठिकाणी ॲडजस्टमेंट दिलेलं आहे आपल्याला, ॲडजस्टमेंटनुसार किती कॅपिटल करायचं, किती रेव्हेन्यू असणार आहे याचा आपण ॲडजस्टमेंटनुसार रिपीट द्या. अगोदर इनर कॉलममध्ये रक्कम घेऊया, जे बाय ॲडमिशन फीज ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलममध्ये रक्कम लिहा 22000 इनर कॉलम. नेक्स्ट पुढील बॅलन्स आहे बाय टू सबस्क्रिप्शन दिलेलं आहे, 40000 आज दिलेलं आहे, चालू वर्षाचं आहे. या इन्कम साईडला इन्कमची सर्व सबस्क्रिप्शनने करायची, बाय सबस्क्रिप्शन. इनर कॉलममध्ये रक्कम लिहा 40000 ॲडजस्टमेंट आहे यावरती 40000. देन टू डोनेशन. डोनेशनच्या बाबतीत तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये सांगितलेलं असतं. आपण सांगितल्या पद्धतीनं जर का रेव्हेन्यू असेल तर ते इन्कम अँड एक्सपेंडिचरला घ्यावायचं आहे, आणि जर का कॅपिटल किंवा स्पेसिफिक डोनेशन असेल तर ते आपण लायबिलिटी साईडला घेतो. जर का तुमच्या रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये इंटू ब्रॅकेटमध्ये किंवा डोनेशन फॉर बिल्डिंग, डोनेशन फॉर लायब्ररी असं दिलं असेल तर ते डायरेक्ट तुम्ही लायबिलिटी साईडला घेतला तरी चालेल. पण यावरती रिसिप्ट साईडला तुम्हाला काही फक्त डोनेशन दिलेलं आहे, बाकी जे ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला त्यावरती कॅपिटल किती आणि रेव्हेन्यू किती हे जर का सांगितलं असेल तर ती इन्कम साईडलाच घ्या, ती रक्कम इनर कॉलममध्येच घ्या. ॲडजस्टमेंटच्या जसं सांगितलं त्या पद्धतीने आपण नंतर रिपीट देणार. बाय डोनेशन अमाऊंट 18000 अमाऊंट दिलेले, इनर कॉलममध्ये घ्या, ॲडजस्टमेंट आहे. मग या पद्धतीनं रिसिप्ट साईडचं पोस्टिंग आपलं पूर्ण झालं. आता पेमेंट साईडचं पोस्टिंग करत असताना जर का रेव्हेन्यू असेल तर एक्सपेंडिचरला येणार, आणि जर का कॅपिटल असेल तर असेट झालं. म्हणजे असेट असेल ते असेटला घ्यायचं, बाकी सर्व तुमचे एक्सपेंडिचर असतील ते रेव्हेन्यूला घ्यायचं. बघा बाय फर्निचर 12000 फर्निचर दिलेलं आहे, हे आपले असेट आहे, त्यामुळे बॅलन्सची असेट साईडला घ्या. फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलममध्ये घ्या. 12 फर्निचर 12000 इनर कॉलम. नेक्स्ट बाय स्टेशनरी 4000. चालू वर्ष त्यांनी स्टेशनरीसाठी 4000 रुपये खर्च केलेला आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरला घ्या. टू स्टेशनरी, स्टेशनरी 4000. नेक्स्ट पुढील बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे बाय ऑफिस रेंट 2600. 2600 ऑफिस रेंट दिलेला आहे, हाही तुमचा खर्चच आहे, एक्सपेंडिचरला घ्या. टू ऑफिस रेंट 2600. नेक्स्ट बाय न्यूजपेपर अँड पेरियॉडिकल 300 रुपये दिलेले आहेत, जे तुमचे वर्तमानपत्र असतील किंवा मासिक असतील ह्यावरती केलेला खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचर साईडला घ्या. टू न्यूजपेपर अँड पेरियॉडिकल्स 300 रुपये. ॲडजस्टमेंट नाही, आउटर कॉलममध्ये घ्या. नेक्स्ट बाय टेलिफोन एक्सपेन्सेस, त्या बिझनेससाठी जो काही तुम्ही फोन केलेले असतील त्यासाठी जो खर्च आलेला आहे 560, हा एक्सपेंडिचरलाच घ्या. टू टेलिफोन एक्सपेन्सेस
560 आहे. नेक्स्ट बाय इन्व्हेस्टमेंट 23,000 इन्व्हेस्टमेंट तुम्ही गुंतवणूक केली चालू वर्षी 23,000 रुपयाची गुंतवणूक आहे. हे असेट आहे तुमचे, असेट साईडला घ्या. इन्व्हेस्टमेंट ॲडजस्टमेंट नाही आहे, ऑटोकॉलमध्ये घ्या 23,000. नेक्स्ट बाय बॅलन्स कॅरेट डाऊन कॅश इन अँड कॅश ॲट बँक. क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे, ओपनिंग बॅलन्स असेल तो ओपनिंग बॅलन्स शीटला जातो, इथे येत नाही. क्लोजिंग बॅलन्स जो दिलेला असेल तो मात्र क्लोजिंग बॅलन्स शीटला आपण घेणार आहोत. कॅश इन हँड 7,540, कॅश इन हँड 7,540 आणि कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक 30,000. अशा पद्धतीने कॅश इन हँड कॅश ॲट बँक हे दोन्ही तुम्हाला बॅलन्स दिलेला आहे, दोन्हीची बेरीज करून ऑर्डरला घ्या. 37,540. अशा पद्धतीने आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं पोस्टिंग केलेलं आहे. एक लक्षात ठेवा, पोस्टिंग करत असताना एखादा शून्य राहून जातो किंवा ज्यादा होतो, त्यामुळं तुमची बॅलन्स शीट किंवा तुमचा सरप्लस असेल किंवा डेफिसिट तो बरोबर येणार नाही. त्यामुळं रक्कम पोस्ट करत असताना, बेरीज वजाबी करत असताना काळजीपूर्वक त्याचं पोस्टिंग करणं आवश्यक आहे. आता ॲडजस्टमेंट आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये ज्या अमाऊंट दिलेल्या असतात त्याचा एकच इफेक्ट द्यायचा आहे. म्हणजे एक तुमचा रेव्हेन्यू असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचरला येईल, आणि कॅपिटल असेल तर बॅलन्स शीटला येईल. ॲडजस्टमेंटमध्ये जे इफेक्ट दिलेले आहेत किंवा जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत तुम्हाला, त्याचे मात्र कमीत कमी दोन इफेक्ट आपल्याला द्यावायचे असतात. तर पहिला इफेक्ट तुमचा जर का इन्कम अँड एक्सपेंडिचरला असेल तर दुसरा तुमचं बॅलन्स शीटला असणार आहे. बघा पहिली ॲडजस्टमेंट कोणती दिलेली आहे, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द इयर ऑज ₹5,000. सबस्क्रिप्शन तुम्हाला या वर्षाचं आउटस्टँडिंग आहे 5,000, ड्यू बट नॉट पेड, ड्यू बट नॉट रिसिव्ह. येणं आहे चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन येणं आहे, परंतु ते आलेलं नाही. तर सबस्क्रिप्शन कुठं आहे बघा, आपलं इन्कम साईडला, इन्कम साईडला किती आले, 40,000 आले, म्हणजे अजून 5,000 येणं आहे परंतु आलेलं नाही. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे. ॲड आउटस्टँडिंग 5,000, बेरीज ऑर्डरला घ्या 45,000. पहिला इफेक्ट तुम्ही इन्कम साईडला ॲड केलेला आहे, दुसरा इफेक्ट तुमचा बॅलन्स शीटच्या असेटला आहे. येणं आहे आलेलं नाही, येणं आहे त्यामुळं असेटला येणार तुमचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5,000. नेक्स्ट पुढली ॲडजस्टमेंट आहे तुमची, डेप्रिशिएट फर्निचर ॲट 10% पर ॲनम. फर्निचर जे तुम्हाला दिलेलं आहे, 12,000 रुपयाचं फर्निचर असेटला घेतलं आहे बघा, त्यावरती डेप्रिशिएशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे 10%. डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करत असताना रक्कम गुणिले दर भागिले 100, या सूत्रानुसार जे उत्तर येते ते तुमचं पूर्ण वर्षाचं असतं, म्हणजे वार्षिक असतात. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वर्षाचं सांगितलेलं आहे 10% डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायला. बघा फर्निचरमधून लेस डेप्रिशिएशन 10% येईल तुमचं 1,200, 12,000 लेस करा, आउटरला रक्कम दिल्या बॅलन्सिंग फिगर 10,800, म्हणजे 12,000 मधून 1,200 वजा केले असता बॅलन्सिंग फिगर येईल तुमचे 10,800 आउटर कॉलममध्ये घ्या. आणि दुसरा इफेक्ट येईल तुमचा, हा खर्च आहे त्या व्यवसायाचा, त्यामुळं एक्सपेंडिचर साईडला घ्या. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर, टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 1,400. नेक्स्ट दोन इफेक्ट दिले आपण, पहिला इफेक्ट तुमचा बॅलन्स शीटच्या असेटला आपण लेस केलेला आहे, एक्सपेंडिचर आहे त्यामुळं तो एक्सपेंडिचर साईडला आला. त्यानंतर पुढील ॲडजस्टमेंट, फुल अमाऊंट ऑफ ॲडमिशन फीज अँड 50% डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज. तर ॲडमिशन फीजी जेवढे अमाऊंट तुम्हाला दिलेलं आहे ती पूर्ण रक्कम कॅपिटलाइज करायला सांगितलेलं आहे, आणि डोनेशनचे 50% रक्कम कॅपिटलाइज करायला सांगितलं. ठीक आहे, ॲडमिशन फीज आपण टोटल अमाऊंट कॅपिटलाइज करले, लेस कॅपिटलाइज, कॅपिटलाइज 22,000, आउटर कॉलममध्ये मी येणार, कारण पूर्ण रक्कम आहे तुमची कॅपिटलाइज करायला सांगितली. कॅपिटलाइज रक्कम केली तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणार. कॅपिटल फंड दिला, कॅपिटल फंड चालू वर्षी हा व्यवसाय सुरू केलेला असल्यामुळे ओपनिंग बॅलन्स तुमचा येणार नाही. या ठिकाणी ॲडमिशन फीज
22,000 कॅपिटलाइज करायचं सांगितलं की आपण कॅपिटलाइज केली आणि डोनेशन जे तुम्हाला दिलेलं आहे 18,000 त्याचं काय सांगितलं आहे तुम्ही 50% कॅपिटलाइज करायला सांगितलं म्हणजे 50% तुमचा रेव्हेन्यू असणार आहे आणि 50% कॅपिटलाइज असणार आहे ठीक आहे त्या 18,000 मधून 50% लेस करा लेस 50% कॅपिटलाइज 9,000 येते लेस करा लेस करून ऑटोला रक्कम येईल तुमची 9,000 दुसरा येते कॅपिटल करायला सांगितलं त्यामुळे कॅपिटल फंडमध्ये ही रक्कम ॲड करावी लागणार आहे डोनेशन 9,000 ह्याची बेरीज झाली तुमची इनरलाच घ्या 31,000 आता यानंतर सर्व ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपण दिलेले आहेत ॲडजस्टमेंटचे इफेक्ट देऊन झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करावायचा असतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करत असताना क्रेडिट साइड आणि डेबिट साइड म्हणजे एक्सपेंडिचरची टोटल आणि इन्कमची टोटल या दोन्हीची आपल्याला टोटल करावायची असते ठीक आहे टोटल करत असताना वरती सिंगल लाईन खाली डबल लाईन डेबिट आणि क्रेडिट दोन्ही बाजूला घ्यायचं आहे आता या ठिकाणी क्रेडिट साईडला बघा तुमचे अमाऊंट आलेले दोन अमाऊंट आलेले आहेत 45,000 आणि 9,000 आणि डेबिट साईडला तुमच्या 5 अमाऊंट आलेले आहेत यामध्ये 4,000 असेल 2,600 300 560 आणि 1,200 अशा तुमच्या अमाऊंट आलेले आहेत त्या अगोदर आपण क्रेडिट साईडची टोटल करूया क्रेडिटची टोटल येते बघा तुमचे 45,000 आणि 9,000 यांची जर का बेरीज केली असता याची बेरीज येते 54,000 54,000 बेरीज येते आणि डेबिट साईड जर का तुम्ही टोटल केली असता एक्सपेंडिचरची 8,760 8,660 म्हणजे क्रेडिटची टोटल तुमची 54,000 येते आणि डेबिटची टोटल तुमची 8,660 येते अशी टोटल केल्यानंतर जी टोटल जास्ती दोन्ही बाजूला घ्यायची विच अमाऊंट इज एक्सेस गेट द बोथ साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हणजे जी टोटल जास्त आहे ती दोन्ही बाजूला घ्यायची या ठिकाणी 54,000 जास्त आहे दोन्ही बाजूला घ्या 54,000 ही रक्कम दोन्ही बाजूला घेतल्यानंतर आता आपण काय करणार आहोत बॅलन्सिंग फिगर काढायची तर ज्या साईडची टोटल कमी किती न कमी ती बॅलन्सिंग फिगर काढावली गेला तर याची टोटल आहे आपली 8,660 ही टोटल आहे आणि टोटल आहे तुमची इथं क्रेडिटची टोटल 54,000 आहे मग बॅलन्सिंग फिगर या 54,000 मधून 8,660 वजा केले असता तुमची रक्कम येईल 45,340 म्हणजे 45,340 ही बॅलन्सिंग फिगर आली जर का क्रेडिटची टोटल जास्त असेल तर येणाऱ्या बॅलन्सिंग फिगर ही आपले सरप्लस असणार आहे आणि जर का डेबिटची टोटल जास्त असेल तर येणारे बॅलन्सिंग फिगर तुमचे डेबिट तोटा असणार त्या ठिकाणी क्रेडिटची टोटल जास्त म्हणजे इन्कम जास्त आहे म्हणजे 45,340 हा काय झाला तुमचा सरप्लस झाला 45,340 जर का रिझल्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर गेट अ सरप्लस दिस अमाऊंट ॲड इन कॅपिटल फंड ऑर डेपिसिट दिस अमाऊंट लेस फ्रॉम कॅपिटल फंड जर का ट्रेडिंग तुमचा इन्कम अँड एक्सपेंडिचरचा रिझल्ट जर का सरप्लस आला असेल तर तो कॅपिटल फंडमध्ये आपण ॲड करणार आहोत हा जर का रिझल्ट डेपिसिट आला असता तर तो आपण कॅपिटल फंडमधून काय केला असता लेस केला असता या ठिकाणी आता सरप्लस आला तुमचा 45,340 हा काय करणार आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार आहे ॲड सरप्लस 45,340 45,340 हे सरप्लसचे अमाऊंट आहे हे आपण अमाऊंट काय करणार आहोत कॅपिटल फंडमध्ये ॲड करणार आहोत सुरुवातीची रक्कम आहे तुमची 31,000 त्यामध्ये ॲड करा ७६,340 हे तुमची कॅपिटल फंडची रक्कम आहे ही रक्कम आपण इथं लिहायच्या ऐवजी कॅपिटल फंडच्या पुढे लिहिली तरी चालेल 76,340 हा चालूच वर्षाचा सुरू केला आपण त्यामुळं सुरुवातीला ओपनिंग झाला तुमचा कॅपिटल फंड दिलेला नाही तुम या सर्वांची टोटल म्हणजे तुमचा कॅपिटल फंड जर हा जुना व्यवसाय असता तर कॅपिटल फंडची तुम्हाला रक्कम मिळाली असेल त्यामध्ये बाकीची अमाऊंट आपल्याला ॲड करावी लागेल ठीक आहे आता सरप्लस आलेला आपण काय केलं कॅपिटल फंडमध्ये ॲड केला आउटरला रक्कम घेतली आता यानंतर ज्या पद्धतीने आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर आपण क्लोज केला त्याच पद्धतीने बॅलन्स शीटची टोटल करायची आपल्याला
लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड म्हणजे लायबिलिटी साईडची टोटल आणि असेट्सची टोटल या दोन्हीची आपल्याला बेरजा करावायची आहे. तर लायबिलिटी साईड जर का आपण अमाऊंट बघितलं तर एकच अमाऊंट टोटल आले 76,340. कॅपिटल फंडची जी रक्कम आहे फक्त, दुसरी कोणती रक्कम नाही, म्हणजे टोटल येणार तुमची लायबिलिटीची 76,340. त्याच पद्धतीनं असेटची जर का आपण टोटल केली, असेटला मग अमाऊंट कोणकोणते आले, फर्निचरचं आले 10,800, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट 23,000 आहे, कॅश इन हँड आणि कॅश आउट बॅग यांची टोटल 37,540 आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन तुमचं 5,000, म्हणजे 4 अमाऊंट आहेत, त्यांची बेरीज हे 76,340 एवढी झाली पाहिजे. जर का या बेरजेमध्ये फरक पडत असेल तर तुमचं पोस्टिंग चुकलं किंवा एखादी रक्कम घेणे किंवा कॅल्क्युलेशन करण्यास कुठेतरी चूक झाली असा त्याचा अर्थ होतो. बघा याची टोटल केली होती 10, 10, 33, 33 आणि 37, 70, 75, 75, 76, 76, 340. ठीक आहे, मग या ठिकाणी असेटची टोटल तुमची 76,340 आली, लायबिलिटीची टोटल सुद्धा तुमची 76,340 आली, याचा अर्थ बॅलन्स शीट तुमची काय झाली, टॅली झाली. म्हणजे जर का तुमचं पोस्टिंग बरोबर असेल, कॅल्क्युलेशन बरोबर असेल, तर तुमचे इन्कम अँड एक्सपेंडिचरचा जो रिझल्ट आहे तो सरप्लस किंवा डेफिसिट तो बरोबर असणार, आणि तो बरोबर असला की ऑटोमॅटिक तुमची बॅलन्स शीट टॅली होणार. यामध्ये फरक पडत असेल तर कुठेतरी चूक झाली. अशा पद्धतीनं आपण आज प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवून घेतलेला आहे. हा प्रॉब्लेम झाल्यानंतर किंवा या प्रॉब्लेमबरोबरच इथून पुढे तुम्हाला ऑनलाईन टेस्टसुद्धा येणार आहेत, त्या टेस्टही तुम्ही सोडवून द्यावायची आहे. संबंधित क्लास टीचरकडे त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे, किंवा आत्ता जी 20 मार्काची टेस्ट आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी माझ्याच अकाउंटला किंवा माझा जो नंबर आहे, सर्वांना माहीत असेल, माझा नंबर माहीत नसेल तर पुन्हा एकदा लिहून ठेवतो मी इथं 9767 4167 87. सर्व विद्यार्थ्यांचे हा नंबर आहेच, तरी पुन्हा ज्यांच्याकडे नसेल त्या नंबर घ्या 9767 4167 87. या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत आत्ता जे 20 मार्काची जी आपण चाचणी घेणार आहे त्याची, आणि जे आपण चाचणी परीक्षा घेणार आहे घटक चाचणी परीक्षा 50 मार्काची, त्याचे मार्क्स मात्र संबंधित वर्ग शिक्षकांच्याकडे पाठवायचे. थँक्यू.